हॅलो गाईज वेलकम टू यू पी डी एज्युकेशन काहीच एम एस सेट म्हणजे महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षी पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो या वर्षीचा एक्झाम सात एप्रिल दोन हजार चोवीसला कंडक्ट केलेला आहे तर काहीच या एक्झामची लेवल पाहिली तर मॉडरेट लेवलचा एक्झाम होता खूप हार्डही नव्हता खूप इझी नव्हता असं विद्यार्थ्यांच्या फिडबॅकामार्फत आपल्याला कळणार आहे माझा या फीडबॅकला कन्सिडर करून आणि किती विद्यार्थी यावेळेस एक्झामला बसले होते या दोन्ही क्रायटेरियांचा विचार करून या वर्षीचा कट ऑफ इथपर्यंत जाऊ शकतो या संदर्भात आज आपण डिस्कशन करणार आहोत प्रत्येक सब्जेक्टचा कट ऑफ कुठपर्यंत होऊ शकतो त्याची मिनिमम लेवल काय आहे मॅक्झिमम कट ऑफ किती वाढू शकतो ते तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट वाईज आजच्या लेसनमध्ये मी सांगणार आहे तर काहीच आजचं लेसन सुरू करण्याआधी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर नेट सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यालाही जॉईन करू शकता तिथेही तुम्हाला नेट सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात आणखी एक छोटीशी इन्फॉर्मेशन काहीच जो नेक्स्ट नेट एक्झाम कंडक्ट होतोय आणि त्याचबरोबर जो नेक्स्ट एम एच सी एक्झाम कंडक्ट होईल दोन हजार पंचवीसला या दोनही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी डिटेल कोर्स आपण लॉन्च करतोय त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये प्रोव्हाइड केली जाईल तो कोर्स पाहिल्यानंतर पेपर फर्स्टचा अदर स्टडी करण्याची तुम्हाला गरज नाही आहे फुल अँड फायनल तो पेपर फर्स्टचा कोर्स असेल ठीक आहे तर त्या संदर्भात इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत दोनच दिवसामध्ये शेअर केली जाईल तर काहीच आज आपण पाहत आहोत सात एप्रिल दोन हजार चोवीसला जो एक्झाम झालेला आहे त्या एक्झामचा एक्सपेक्टेड कट ऑफ हा ऑफिशियली पुणे युनिव्हर्सिटीने कट ऑफ आपल्याला दिलेला नाही आहे पण मागील काही कट ऑफ आहेत त्यांच्या बेसिसवर आपण एक्सपेक्टेड कट ऑफ तयार केलेला आहे तर काहीच हे पाहा तर काहीच हे पा सांगितल्याप्रमाणे आज आपण पाहतोय एम एच सेट एक्झाम सात एप्रिल दोन हजार चोवीसचा एक्सपेक्टेड कट ऑफ ही पी डी आप एफ ऑफिशियली आपल्याला पुणे युनिव्हर्सिटीने दिलेली नाही आहे पण आपण सेम टू सेम पुणे युनिव्हर्सिटीची जशी कट ऑफची पी डी एफ असते त्याच पद्धतीने कट ऑफ आपण पाहतोय ठीक आहे आता या कट ऑफला आपण कॅल्क्युलेट कसं केलं हे पण तुम्हाला कळणं गरजेचं आहे तर या ठिकाणी आपण तीन निकष वापरले फर्स्ट या वर्षी विद विद्यार्थ्यांची कॉम्पिटिशन ही कमी होती का जास्त होती तर यावर्षी विद्यार्थ्यांची कॉम्पिटिशन ही जास्त होती म्हणजे जवळपास वीस ते पंचवीस हजार विद्यार्थी यावर्षी ऍप्लिकंट जास्त होते कंपेरिझन टू प्रिव्हियस इयर हा फर्स्ट निकष असा सेकंड निकष असा आहे की विद्यार्थ्यांना एक्झाम कसा केला तर यावर्षी विद्यार्थ्यांना खूप अवघड एक्झाम गेला नाही खूप देखील गेला नाही मॉडरेट लेवलचा एक्झाम होता म्हणजे जसा मागच्या वर्षीचा एक्झाम होता त्याचप्रकारे यावर्षी एक्झाम कंडक्ट केलेला आहे ठीक आहे हा सेकंड निकष आणि थर्ड निकष म्हणजे की हा जो कट ऑफ आप बनवताना आपण मागील दोन ते तीन वर्षांचे कट ऑफ आपल्या समोर ठेवले मग त्यामार्फत आम्हाला कळलं की मिनिमम कट ऑफ कितीपर्यंत जातोय पर्टिक्युलर सब्जेक्टला पर्टिक्युलर कास्टचा आणि मॅक्झिमम कट ऑफ वाढला तर कितपर्यंत वाढतोय ह्या गोष्टी पाहून आपण हा कट ऑफ बनवलेला आहे म्हणजे हा कट ऑफ नाईन्टी नाईन केसमध्ये करेक्ट येऊ शकतो तुम्ही याचा क्रीनशॉट देखील मारून ठेवा नंतर पहा ओरिजिनल ज्यावेळेस कट ऑफ ना त्यावेळेस सिमिलर तुम्हाला असा कट ऑफ दिसल आता यामध्ये आणखी एक सांगाल कुठलीही फिगर आपण फक्त एकाच रेंजमध्ये दिलेली नाही आहे म्हणजे प्रत्येक कट ऑफला फॉर एक्झाम्पल मराठी सब्जेक्ट आहे याचा कट ऑफ तुम्हाला कशा पद्धतीने दिलेला आहे पहा मग याचा कट ऑफ सत्तेचाळीस ते एकोणपन्नास या दरम्यान लागल म्हणजे असं एक्झॅक्ट सांगू शकत नाही आपण अठ्ठेचाळीस कटअप लागल अठ्ठेचाळीस पॉईंट साठ ऑफ लागल असं एक्झॅक्ट कोणीही सांगू शकत नाही ठीक आहे आपण काही देऊ नाही ते कटअप जे लावतील तो कितीच्या रेंजमध्ये लावतील हे तुम्हाला सांगतोय ठीक आहे कारण थोडंसं रिॲलिटीच्या बेसवर पण चाललं नाही काही जणं एक्झॅक्ट कटअप सांगतात की सत्तेचाळीस लागेल पॉसिबल नाही आहे एक्झॅक्ट आपण कोणीही सांगू शकत नाही कोणीही युनिव्हर्सिटीची टीम देखील आत्ता एक्झॅक्ट कटअप सांगू शकत नाही ते तुमचे पेपर चेक वगैरे झाल्यानंतर कॅल्क्युलेशन केलं जातं त्यानंतर एक्झॅक्ट कट ऑफ ठरतो ठीक आहे तर या ठिकाणी प्रत्येक सब्जेक्टची आपण रेंज केली फॉर एक्झाम्पल आता इथं जनरल कॅटेगरी आहे ठीक आहे एस सी आहे नंतर एस टी आहे नंतर ओ बी सी आहे त्यानंतर एस बी सी आहे त्यानंतर डी टे ए आहे ठीक आहे नंतर एन टी बी आहे त्यानंतर एन टी सी आहे त्यानंतर एन टी डी सी एल सॉरी एन सी एल आहे त्यानंतर ओपन ई डब्ल्यू एस नंतर पी डब्ल्यू डी आणि ओव्हन ठीक आहे या सर्व कॅटेगरी आहेत आणि ज्या सर्व कॅटेगरीनुसार सब्जेक्ट पण खाली त्यांनी दिलेले आहेत म्हणजे चार्ट आहे कसा ते तुम्हाला सांगितलं आता या ठिकाणी तुम्ही काय करायचं माहिती का तुमचा सब्जेक्ट कुठला आहे फॉर एक्झाम्पल तुमचा सब्जेक्ट आहे इंग्लिश ठीक आहे तुमची कॅटेगरी कुठला आहे तुमची कॅटेगरी फॉर फॉर एक्झाम्पल ओपन आहे ठीक आहे जनरल कॅटेगरी आहे मग इंग्लिश इथे ओपन कॅटेगरी इथे आहे ठीक आहे हे पा हा कट ऑफ इंग्लिशचा असू शकतो ओपन कॅटेगरीचा म्हणजे पंचावन्न ते अठ्ठावन्न या दरम्यान या वर्षीचा कट ऑफ लागेल आता या ठिकाणी आणखी एक पॉईंट सांगाल ज्या विद्यार्थ्यांना इथं मॅक्झिमम रेंज पहा म्हणजे शेचाळीस ही मॅक्झिमम रेंज आहे मिनिमम रेंज ही त्रेचाळीस आहे इथं फॉर एक्झाम्पल ठीक आहे इथं पहा पंचेचाळीस ही मिनिमम रेंज मॅक्झिमम काही अठ्ठेचाळीस ही मॅक्झिमम रेंज आहे आता ही जी मॅक्झिमम रेंज आहे म्हणजे सेकंड ऑला ठीक आहे हा सेकंड ऑला सर्व ही या मॅक्झिमम रेंजपेक्षा जर या वर्षीचा तुमचा स्कोअर जास्त होत असेल तर तुम्ही शंभर टक्के क्वालिफाय होणार आहात रिपीट करतो ही जी मॅक्झिमम रेंज दिलेली पा प्रत्येक कॅटेगरीची यापेक्षा जर तुमचा कट ऑफ किंवा तुमचे पर्सेंटेज जास्त होत असेल ना तर डोंट वरी तुम्ही क्वालिफाय होणार आहात ठीक आहे आणि ज्यांचा या दरम्यान स्कोर येतोय ना ते पण विद्यार्थी नाईंटी नाईन केसमध्ये क्वालिफाय होणार आहेत पण या रेंजपेक्षा ज्यांचा कट ऑफ थोडासा कमी होत आहे ते विद्यार्थी क्वालिफाय होणार नाही असा अर्थ नाही आहे आपण कट ऑफ आप बनवताना विद्यार्थ्यांची कॉम्पिटिशन ह्यावेळेस सुरू जास्त होती हे लक्षात घेऊन कट ऑफ थोडासा हाय लावलाय आहे कारण यावर्षी जवळपास वीस हजार ॲप्लिकेशन जास्त होते मग कट ऑफ थोडाफार वाढू शकतो ठीक आहे कारण कॉम्पिटिशन वाढली कट ऑफ वाढणार आहे बेसिक रूल आहे इकॉनॉमीचा बरोबर ना आता म्हणून आपण काय केलं आहे थोडासा कट ऑफ प्रत्येक सब्जेक्टचा वाढवला आहे ठीक आहे जास्त आहे एक एक परिसरने आपण जवळपास कट ऑफ वाढवलेला आहे मग कट ऑफ थोडासा जरी वाढला तरी या रेंजमध्ये प्रत्येक सब्जेक्टचा कट ऑफ राहील आता रिपीट करतो एक जे मेन मेन सब्जेक्ट आहे त्यांचा कट ऑफ सांगतो ठीक आहे त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ स्टॉप करून हे सर्व कट ऑफ पाहत येतील व्हिडिओला स्टॉप करा ठीक आहे पॉज करू शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या सब्जेक्टचा कट ऑफ पाहू शकता तरी पहा फॉर एक्झाम्पल आता कॉमर्स सब्जेक्ट आहे ठीक आहे कॉमर्स मग कॉमर्सचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ किती असेल तर रेंज पहा छप्पन्न ते अठ्ठावन्न पर्सेंटपर्यंत लागल ओपन कॅटेगरी त्यानंतर एस सी कॅटेगरीचा पन्नास ते त्रेपन्न दरम्यान लागेल एस टी कॅटेगरीचा पंचेचाळीस ते सत्तेचाळीस या दरम्यान लागू शकतो ठीक आहे नंतर ओ बी सी कॅटेगरीचा बावन्न पर्सेंट प्लस लागू शकतो नंतर एस बी सी कॅटेगरी यांचा अठ्ठेचाळीस ते पन्नास या दरम्यान कट ऑफ लागू शकतो आता डायरेक्टली मी तुम्हाला जी म्हणू शकतो ज्या ठिकाणी विद्यार्थी जास्त असतात ते म्हणजे ओपन ई डब्ल्यू ठीक आहे तर ओपन ई डब्ल्यू एस या कॅटेगरीचा बावन्न पर्सेंट प्लस कट ऑफ लागू शकतो ठीक आहे हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे यामध्ये जास्त काही चेंज होतील अशी आपण अपेक्षा धरतच नाही आहे कारण हा कट ऑफ आपण कॅल्क्युलेट करूनच काढलेला आहे यामध्ये मॅक्झिमम झालं तर एखादा पर्सेंट कमी जास्त होऊ शकतो मॅक्झिमम एक पर्सेंट त्याच्यावरती जास्त काही चेंज होणार नाही ठीक आहे मागच्या प्रिव्हियस इयरचे आपण दोन ते तीन कट ऑफ पाहिले त्याच्याविस्तर हा कट ऑफ तयार केलेला आहे या ठिकाणी प्रत्येक सब्जेक्टची रेंज दिलेली आहे या रेंजमध्ये तुम्ही येत असाल तर तुमचे नाईंटी नाईन पर्सेंटमध्ये क्वालिफाय होण्याचे चान्सेस आहेत आणि या रेंजच्या पुढे जात असाल तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट क्वालिफाय होऊ शकता ठीक आहे इथं पण एखादा पर्सेंट आपण सोडू शकतो कारण इतकं पण आपण करेक्टच सांगू शकत नाही पण जो की नाही तो प्रॉपरली स्टडी करून कट ऑफ दिलेला नाही तुम्ही तुमच्या सब्जेक्टला पाहिजे ठीक आहे इथं सब्जेक्ट कुठला येतो पाहिजे त्या सब्जेक्टसमोर सब्जेक्ट तुमची कास्ट कुठली इथे पाहिजे त्या कास्टमध्ये तुम्ही कुठं आहात ते पाहिजे आणि तुमचा कट ऑफ तुम्ही इथून पाहू शकता आय होप तुम्हाला कट ऑफ व्हायचा कसा हे कळायला असेल कारण प्रत्येक सब्जेक्टचा आणि प्रत्येक कास्टचा कट ऑफ मी ते वाचून दाखवू शकत नाही आहे बरोबर ना पण कट ऑफ वाचायचं कसं हे तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे इथं तुम्हाला कट ऑफ कशाप्रकारे तुम्ही पाहू शकता हे कळालं आहे मग तुम्ही तुमचा सेल्फ कट ऑफ पाहू शकता ठीक आहे त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्शन देण्याची गरज नाही असं मला वाटतं आहे कारण तुम्ही मोठे विद्यार्थी आहात मग आता तुम्ही इकॉनॉमिक्सचा इथं कट ऑफ पाहू शकता समोर दिलेला आहे कास्ट व्हायच हिस्ट्रीचा दिलेला आहे प्रत्येक सब्जेक्टचा आपण कट ऑफ एडिट केलेला आहे ठीक आहे कुठलाही कट like ऑफ आपण ॲज इट इज ठेवलेला नाही आहे तुम्ही तुमच्या सब्जेक्टचा कट ऑफ इथून डेफिनेटली पाहू शकता तर काहीच असा कट ऑफ माझ्यामध्ये कुठल्याही यूट्यूब like चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटणार नाही कुठल्याही like वेबसाईटवर जा तिथे असा कट ऑफ पाहायला भेटणार नाही ठीक आहे आपणही असा कट ऑफ यावर्षी फर्स्ट टाईम केलं नाही जेणेकरून विद्यार्थ्यांना कळेल की पर्टिक्युलर एक सब्जेक्ट आहे त्याचा कट ऑफ आपला नेमका ॲक्च्युली कितीच्या रेंजमध्ये लागू शकतो म्हणून आपण हा कट ऑफ केलेला आहे ठीक आहे इथं आपण एक्झॅक्ट फिगर कुठले ॲड केलेलं नाही जिथं सिंगल फिगर आहेत ना त्या ठिकाणी तुम्ही त्याच्या प्लस मार्क मिळवण्याचा प्रयत्न केलेला असावा असं आसा मी गृहीत धरतो म्हणजे एक्केचाळीस असेल तर एक्केचाळीस प्लस तुम्हाला पडत असेल तुम्ही क्वालिफाय होऊ शकता अशा प्रकारे आपण हे फिकर ॲड केलेला आहे ठीक आहे आणि ज्या ठिकाणी शून्य आहेत पहा तर हे शून्यांचा कट ऑफ आपल्याला काढता आला नाही कारण मागच्या वर्षी इथं एकही विद्यार्थी क्वालिफाय झालेला नाही ठीक आहे याचा कट ऑफच डिक्लेअर झालेला नाही म्हणून म्हणून तिथं शून्य शून्य आहे सिम्पल म्हणजे जिथं शून्य दिसतील ते विद्यार्थ्यांचा कट ऑफ हा अंदाज काढणं थोडंसं डिफिकल्ट होतं त्यामुळे आपण तो काढलेलाच नाही ठीक आहे काहीच तर आय होप तुम्हाला कट ऑफ संदर्भात संपूर्ण इन्फॉर्मेशन कळायचे असेल हे पी एफमधून तुम्ही कट ऑफ आप पाहू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलला मी पीडीएफचा स्क्रीनशॉट आहे तो शेअर करेल किंवा हा व्हिडिओ जरी तुम्ही तुमच्या मित्रमैत्री शेअर केला तरी त्यांना कट ऑफ काय लागू शकतो हे कळेल आणि जाता जाता पुन्हा इन्फॉर्मेशन लागल एम एस सेट असेल किंवा सी नेट असेल आणि प्लस पेट एंट्रन्स असेल शेवटची या तीनही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी हंड्रेड पर्सेंट सिलेबस कवर करणारा कोर्स आपण सुरू करतोय त्यामध्ये एक ॲडव्हान्टेज तुम्हाला असं भेटणार आहे आणखी नवीन सिलेबस आहे तो अपडेट केलेला नाही आहे मग पुढच्या एक्झामपर्यंत सिलेबस अपडेट होणार आहे मग या ठिकाणी आपण जो कोर्स लॉन्च करतोय ना हा आत्ता सध्या ओल्ड सिलेबसनुसारच लाँच करतोय पण इन केस एक्झामच्या मधीच ठीक आहे आत्ता आपलं दोन हजार चोवीस साली ती चार ते पाच महिन्यामध्ये किंवा दोन ते तीन महिन्यांनी सिलेबस चेंज झाला तर ओल्ड सिलेबसचा तुम्हाला अभ्यास करून भेटणारच आहे पण न्यू सिलेबसनुसार देखील तुम्हाला पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट कंटेंट प्रोव्हाइड केला जाणार आहे जर तुम्ही हा कोर्स जॉईन केला तर म्हणजे रिपीट करतो आता ओल्ड सिलेबसनुसार आपण कोर्स सुरू करणार पण युनिव्हर्सिटीचं काय सर्क्युलर आलं अगदी म्हणले की सब्जेक्ट सिलेबस से चेंज केला कारण चेंज करण्यात चालू आहे आणखी काही तसं ऑफिशियली त्यांनी सांगितलेलं नाही मग समज चेंज केला तर चेंज केल्यानंतर जो न्यू सिलेबस येईल ना त्याचं फ्री ऑफ कॉस्टमध्ये जो कोर्स ॲड केलेला आहे जो कोर्स तुम्ही बाय केलेला आहे त्यामध्येच तुम्हाला न्यू सिलेबसनुसार देखील लेक्चर प्रोव्हाइड केले जातील त्यासाठी एक्स्ट्रा कुठलेही चार्जेस तुमच्याकडून घेतले जाणार नाही आहे तर कोर्स संदर्भात डिटेल इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला एक ते दोन दिवसामध्ये याच यूट्यूब चॅनलवर प्रोव्हाइड केली जाईल तर काहीच आय होप सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला कळायला असेल हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच आणि हेल्पफुल वाटला असेल व्हिडिओ तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा फीडबॅक द्यायला विसरू नका पुन्हा एकदा थँक्यू सो मच